नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरात मोठा जल्लोष केला जातोय. त्यासाठी विविध पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मद्याची विक्री केली जाते. या काळात गोव्याहून चोरट्या मार्गानं मद्य शासनाचा महसूल बुडवून मुंबईत आणलं जातं. अशा अवैध मद्य वाहतुकीला आळा घालण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी सज्ज आहेत. महामार्गावर गोव्याहून येणाऱ्या वाहनांवर 24 तास अधिकाऱ्यांची नजर आहे. गोव्याकडून येणाऱ्या वाहनांची चोख तपासणी सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग महामार्गावर चोरट्या मद्यावर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी खबरदारी घेतली जाते. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. तुम्ही जर गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रामध्ये घेऊन आलात तर तुमच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करू शकतो. अशाच प्रकारे मुंबई गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्फत या जे आहे ते 31 पार्श्वभूमीवर चेकिंग केलं जात आहे. आपल्यासोबत PI प्रमोद कांबळे आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकी कशा पद्धतीने त्यांची ही जी आहे कारवाई सुरू आहे, नेमकं कशा पद्धतीनं तुमचं हा ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे. 31 आणि नववर्ष स्वागतासाठी गोव्यामधून विदेशी मद्याची मोठ्या प्रमाणात आयात होती आणि ते प्रत्येक बारला किंवा असं एन्जॉयसाठी लोक दारू आणतात आणि ती प्राशन करतात. तरी ह्या महामार्गावरून वाहतूक होऊ नये आणि महाराष्ट्राचा महसूल कमी होऊ नये याकरता आम्ही 24 तास 3 पथकामध्ये आम्ही ते काम करत आहोत. साधारणतः कुठे कुठे तुमची पथकं जी आहेत ती तैनात आहेत आणि कशा पद्धतीने कारवाई आतापर्यंत केलं? आमची इथे पाली, त्यानंतर चिपळूण आणि खेड असे 3 ठिकाणी आमची पथकं कार्यरत आहेत. या अशा पद्धतीनं महामार्गावरची जी वाहनं जी आहेत ती रोखली जातात आणि प्रत्येकाची बॅगा ज्या आहेत ते चेक केल्या जातात. ज्या बॅगांमध्ये अशा पद्धतीची लिकर सापडली जाते त्यांच्यावर जी आहे ती कारवाई या ठिकाणी केली जाते. अनेक वेळा गोवा बनावटीच्या दारू मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेऊन आले जातात आणि जे आहे ते चुकवून इथे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येतात आणि त्यांच्यावर कुठेतरी कारवाई व्हावी म्हणून राज्य उत्पादन शुल्क दरवर्षी अशा पद्धतीचं ऑपरेशन जे आहे ते राबवतं आणि ज्याच्याकडे ही दारू सापडते त्यांच्यावर नेहमीच कारवाई करताना पाहायला मिळते. पुढच्या दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.